आणि आता बातमी मराठी पाट्यांबाबतची. दुकानावर मराठी पाट्या लावा नाहीतर दंड भरायला तयार राहा, कारण उद्यापर्यंत दुकानावरील पाट्या मराठीत लावल्या नाहीत तर प्रति कामगार 2000 रुपये दंड भरावा लागणार आहे. याबाबतची सुप्रीम कोर्टानं दिलेली मुदत उद्या 25 नोव्हेंबरला संपतीये. त्यानंतर मुंबई महानगरपालिका धडक कारवाईला सुरुवात करणार आहे. तसंच कारवाईपूर्वी कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नसून नामफलक मराठीत नसल्यास दुकानात जेवढे कामगार असतील त्याप्रमाणे प्रति कामगार 2000 रुपये दंड आकारला जाईल. या कारवाईत 7 लाख दुकानं आस्थापनं मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे